यजुर्वेद आणि सामवेद हे दोन्ही वेद हे फक्त यज्ञकर्मासाठी वापरले जातात आपण पाहिलं की नाही की ऋग्वेदात सगळ्या रुचा ह्या छंदोबद्ध आहे अनुष्ठू त्रिष्ठू गायत्री उष्णिक असे बरेच आहेत तसं हे नसल्यामुळे गद्य असल्यामुळे ते वेगळे पडले मंत्र आणि मग यजुर्वेद म्हणजे काय आहे तर अशा गद्य मंत्रांचा संग्रह तो तुला कधी लागणार जर तू यज्ञ करत असलास तर यजुर्वेदाचं स्वरूप तुला आता साधारण कळलं कोणत्या यज्ञामध्ये काय मंत्र वापरायचे ते तिथे दिलेलं आहे मग वेगळं आहे नमस्कार मित्रांनो मी रोहन देशपांडे आपलं स्वागत करतो आमच्या राष्ट्रसेवक या यूट्यूब चॅनलवरती मंडळी मागच्या भागात आपण पाहिलं ऋग्वेद या विषयाबद्दल तो विषय किती खोल आहे किती विस्तृत आहे मला खात्री आहे तुम्हाला हा विषय नक्की आवडला असेल आणि नवीन नवीन माहिती मिळाली असेल ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला नाही त्यांनी आवर्जून पहा आणि त्याच जोडीला त्याचा पुढचा भाग आम्ही घेऊन येत आहोत जो आहे यजुर्वेद आणि सामवेद चला तर मग स्वागत करूया डॉक्टर सुचेता परांजपे यांचं सुचितताई तुमचं मनपूर्वक पुन्हा स्वागत नमस्कार ऋग्वेद तुम्ही खूप छानपणे विस्तृतपणे सांगितला त्याचप्रमाणे यजुर्वेदाबद्दल आज आपण बघणार आहोत आणि सामवेदाबद्दल तर जेव्हा वेदांचा सा विषय साधारण निघतो तेव्हा असं लक्षात येतं की ऋग्वेदाबद्दल खूप काही बोललं जातं खूप काही लोक भेटतात पण त्या हिशोबाने पण यजुर्वेदाबद्दल किंवा सामवेदबद्दल असं फारसं सा बघण्यात येत नाही यामागचं नक्की काय कारण असेल बरोबर आहे तुझं मत आणि तुझं ऑब्झर्वेशन पण ऋग्वेद हे आता तर इतकं लोकांना भावणारं आणि आवडणारं नाव झालं आहे की मुलांची नावंसुद्धा ऋग्वेद ठेवतात घरांची नावंसुद्धा ऋग्वेद ठेवतात हा ही अगदी चांगली गोष्ट आहे तू म्हटलास तेही थोडं खरं आहे की ऋग्वेदी ब्राह्मण जास्ती प्रमाणात दिसतात काय आहे पूर्वीच्या काळी चार वेद तर आपल्याला माहिती आहेत त्यातला निदान एक वेद प्रत्येकाला यायचा तो म्हणजे ऋग्वेद आणि अशा ब्राह्मणांना एक वेद येणार आहे म्हणून वेदी किंवा बेदी असं म्हणत असं दोन शिकणाऱ्यांना द्विवेदी तीन शिकणाऱ्यांना त्रिवेदी आणि मग चतुर्वेदी असे ते होते आता पुढे गंमत काय झाली आपण ऋग्वेदाचा जेव्हा विचार केला पाहिलं तेव्हा लक्षात काय आलं आपल्या की त्या सुंदर कविता आहेत तत्त्वज्ञानात्मक आहेत काही मनोरंजक आहेत काही यज्ञविषयक आहेत म्हणजे कोणत्याही माणसाला रुची वाटेल जसं कालिदासाने नाटकाबद्दल म्हटलं आहे नाट्यम भिन्न रुचेर जनस्य बहुधा एकम समाराधनम कोणती तुमची काहीही आवडनिवड असली तरी नाटक आवडतंच कुठला तरी भाग आपल्याला आवडतो तसं ऋग्वेदाचं खूप झालं पण मग यजुर्वेद आणि सामवेदाचं तसं का झालं नाही तर ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे यजुर्वेद आणि सामवेद हे दोन्ही वेद हे फक्त यज्ञकर्मासाठी वापरले जातात ठीक आहे मग आता असं बघ की अर्थात पुढे असं सांगितलंच आहे की वेदा ही यज्ञार्थम अभिप्रवृत्त हा वेद हे यज्ञासाठीच लिहिले गेले असं काही विशिष्ट लोकांनी म्हटलं त्यांना यज्ञ करण्यात रस होता म्हणून पण तशी गोष्ट नाही आहे हे आपण पाहिलं मग यजुर्वेद आणि सामवेद जर यज्ञाविषयकच आहेत आणि तुला जर आत्ता अश्वमेध यज्ञ करायचं आहे का नाही मला वाजपेय करायचं आहे का नाही मग मला जर यज्ञ करायचा नाही तर त्यातले मंत्र आणि ते शिकण्यात मला काय रस राहील याचं एक कारण असं की आपण आधी यजुर्वेदाकडे बघू जसं आपण ऋग्वेद म्हणजे काय ते पाहिलं यजूस म्हणजे यज्ञात वापरले जाणारे गद्य मंत्र आपण पाहिलं की नाही की ऋग्वेदात सगळ्या रुचा ह्या छंदोबद्ध आहेत अनुष्ठूप त्रिष्ठूप गायत्री उष्णिक असे बरेच आहेत तसं हे नसल्यामुळे गद्य असल्यामुळे ते वेगळे पडले मंत्र आणि मग यजुर्वेद म्हणजे काय आहे तर अशा गद्यमंत्रांचा संग्रह तो तुला कधी लागणार जर तू यज्ञ करत असलास तर अर्थात तत्कालीन समाजाचा अभ्यास तत्कालीन तौलनिक धर्मांचा अभ्यास वगैरे करताना ते लागतं पण सर्वसाधारण माणसाला यजुर्वेदाची तशी गरज विशेषत आजच्या काळात पडत नाही आणि त्या काळातसुद्धा उठसूट प्रत्येकजण काही सोमयाग करत नव्हता सोमयज्ञ करत नव्हता पशुयज्ञ करत नव्हता आणि म्हणून यजुर्वेद थोडासा हळूहळू बाजूला सरकत गेला ज्याची गर उपयोग नाही ज्याचा काही फायदा नाही तो लोकांपासून दूर जाणार हे उघड आहे आणि म्हणून यजुर्वेद आणि तीच गोष्ट थोड्याफार फरकानी सामवेदाची आहे ते सामवेदाच्या वेळेला मी सांगेनच ताई जसं आपण बघितलं ऋग्वेदमध्ये ज्ञान विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांचा समावेश खूप खोलवर केलेला आहे तसं यजुर्वेदमध्ये आणि सामवेदमध्ये याचा मुख्य गाभा काय असेल माझ्या वाचण्यात असं आलंय की सामवेदात नृत्य म्हणा किंवा गाणी म्हणा नाट्यसंगीत याचा समावेश त्याच्यामध्ये आहे तर हे कितपत खरं आणि त्याचं तुम्ही कसं विस्तृतपणे आम्हाला सांगू शकाल पहिली गोष्ट म्हणजे सामवेदाबद्दल मी नंतर बोलीन आणि ही गोष्ट फक्त एवढीच सांगते की खरोखरच सामवेदामध्ये आपल्या भारतीय शास्त्रीय संगीताचा उगम दिसतो आपल्याला त्याच्यात काहीही वाद नाही पण यजुर्वेदामध्ये तत्सम काही नाही म्हणजे नृत्य म्हणता येईल कारण काही यज्ञामध्ये नृत्यसदृश क्रियासुद्धा असतात ठीक आहे तर गंमत अशी आहे की प्रत्येक वेदाचा एक प्रमुख ऋत्वीज म्हणजे पुरोहित आणि त्याचे तीन सहाय्यक असतात ऋग्वेदाच्या ऋत्विजाला होता म्हणतात यजुर्वेदाच्या होते ह्याला ऋत्विजला अध्वर्यू म्हणतात या अध्वर्यूचे पण तिघंजणं सहाय्यक असतात आणि हे चौघं मिळून संपूर्ण यज्ञाची प्रक्रिया सांभाळतात आणि म्हणून आजसुद्धा जर तू पाहिलंस तर एखादं महत्त्वाचं कार्य करताना जी जबाबदार व्यक्ती असते तिला तू काय म्हणतोस की त्यांनी अध्वरयू पदाची ज धुरा आपल्या खांद्यावर सांभाळली आहे मग तुम्ही अ अद... म्हणजे परत मी जे सारखं म्हणते की तुम्ही अध्वर्यू पदाची धुरा म्हणता तेव्हा तुम्हाला अध्वर्यू हा यजुर्वेदाचा ऋत्विक आहे हे माहिती पण नसतं पण आपण म्हणतो ना सगळ्यात जबाबदारीने काम करणारा माणूस तेव्हा हे सुद्धा अगदी बरोबर आहे नृत्य म्हणशील तर आ, काही ठिकाणी नृत्य येतं एक दोन ठिकाणी एक महाव्रत म्हणून यज्ञ आहे तिथे अग्निकुंडाच्या भोवती यजमानाच्या दासी त्या त्रेपन्न किंवा दीडशे अशा असतात त्रिपंचाशत म्हटलं आहे त्या एका हाताने उदकुंभ म्हणजे पाण्याचा घट डोक्यावर सांभाळतात दुसऱ्या हाताने पायावर थाप मारत मारत सगळ्या गोलाकार अग्निभोती फिरतात आणि तोंडानी गाणी म्हणतात म्हणजे रुचा म्हणतात इदम मधू इदम मधू वगैरे हा नृत्याचा उगम थोडाफार म्हणता येईल यजुर्वेदातला पण आपण आधी पाहिलं तसं उषेच्या बाबतीत तर तिला नृतुरीव एखाद्या नर्तकीप्रमाणे तू दिसतेस असंच म्हटलेलं आहे तेव्हा ऋग्वेदात सुद्धा नृत्याचा उल्लेख आहे यजुर्वेदात संगीत नाही मी म्हटलं तसं ते गद्यमंत्र आहेत आणि म्हणून त्याच्यात संगीताची अजिबात नाही याच्यामध्ये असे काही विविध शाखा आहेत विविध असं काही भाग आहेत प्रकार असतो आहे प्रत्येकच वेदाच्या शाखा असतात पण यजुर्वेदाच्या शाखा जास्ती महत्वाच्या अशासाठी आहेत की त्या फार ठळकपणे वेगळ्या आहेत जसं शुक्ल आणि कृष्ण असं म्हणतात म्हणजे ह्याच्यात शब्दशहा अर्थ पांढरा आणि काळा असं झालं पण ह्याच्यात हा वर्णाचा म्हणजे रंग काय आहे ह्याचं महत्त्व नाही आहे तर ज्या यजुर्वेद संहितेमध्ये फक्त मंत्र लिहिलेले आहेत त्याला म्हणायचं शुक्ल यजुर्वेद संहिता कारण त्याच्यात कसलीही भेसळ नाही आहे फक्त मंत्र आहे असतुश्रौषट अग्नय इदम नमम काय जे मंत्र असतील ते ओळीनी फक्त लिहिलेले आहेत ठीक आहे पण ज्या यजुर्वेद संहितेमध्ये त्या मंत्रांचं थोडंफार स्पष्टीकरणही येतं की हा मंत्र का म्हणायचा कुठे म्हणायचा कुणी म्हणायचा हे सगळं जिथे येतं तिथे त्या मंत्रांबरोबर इतर काहीतरी संमिश्र असं वाङ्मय आलं की नाही आणि म्हणून त्याला म्हणायचं यजुर्वेद बाकी दोघांमध्ये फरक काही नाही पण एकूण म्हणजे अगदी खरं सांगायचं तर एक पाठ्यपुस्तक वाचल्यासारखं आहे आणि दुसरं त्याच्यावरचं नवदीचं गाईड वाचल्यासारखं म्हणजे स्पष्टीकरण येतं एवढ्या अर्थाने फक्त या दोन शाखा है। बर्मत आहेत बरं मग यजुर्वेदात जे यज्ञ दिलेले आहेत त्यापैकी असे कुठले यज्ञ आहेत जे आज पण तेवढेच प्रचलित आहेत समाजामध्ये बरोबर चांगला प्रश्न आहे एक तर मी आधी यज्ञाबद्दल थोडीशी गोष्ट सांगते की त्याच्यात पहिलं अग्निहोत्र आपण पाहिलं इष्टी पाकयज्ञ हवीर यज्ञ पशुयज्ञ आणि सोमयज्ञ किंवा सोमयाग म्हणतात हे महत्त्वाचे फरक अग्निहोत्र सोडून द्या इष्टी म्हणजे छोटासा यज्ञ म्हणजे एक दिवसात संपून जातो तुमचं वन डे क्रिकेट असतं ना तसा संपणारा तो भाग आहे छोटा आणि इष्टी म्हणजे यज्ञ शब्दशः पण कसा आता आपल्याला माहिती आहे पहा की दशरथाला पुत्र होत नव्हता तर त्यांनी काय केलं पुत्रकामेष्टी केली म्हणजे पुत्रकाम इष्टी मुलाच्या इच्छेने यज्ञ केला किंवा तेव्हा तर अशी अवस्था होती की प्रत्येक गोष्टीसाठी यज्ञ हे सोल्युशन होतं पाऊस पडत नाही तर कारिरी नावाची इष्टी करा असं सांगितलेलं आहे प्रत्येक गोष्टीसाठी दर्शपूर्णमास इष्टी ही प्र जो अग्निहोत्री असतो तो, तो प्रत्येक पौर्णिमेला आणि अमावस्येला करायचा त्याच्यानंतर येतात पाकयज्ञ म्हणजे शिजवलेलं अन्न जिथे आहुती दिली जाते ते पाक शब्द आपल्याला माहिती आहे शिजवलेलं या अर्थाने त्याच्यात कसल्या कसल्या आहुती होत्या पहिल्यांदा फक्त आज्य म्हणजे तूप त्याच्यानंतर आला चरू म्हणजे भात त्याच्यानंतर आला पुरोडाश मी आता या पुरोडाशाचं सा वर्णन सांगते आणि मग तू मला त्याचं आधुनिक नाव सांग सगळी धान्य भाजायची त्याचं पीठ करायचं ते कालवायचं ते मातीच्या खापरावर थापायचं आणि भाजायचं काय झालं हे थालीपीठ भाजणी भाजणीचं थालीपीठ झालं म्हणजे माणसं जे खात होती तेच ते देवाला अर्पण करायचे आपणही असतेच करतो आपण त्यांना नैवेद्य दाखवतो म्हणजे काय करतो आज मी मोदक केले तर मी त्यालाही नैवेद्य दाखवते मोदकाचा आणि आपण हुशार होत आपण नैवेद्य नुसता दाखवतो हो की हा मेनू आहे आजचा आणि मग आपण परत येतो तसं हे झाल्यावर पुढे पुढे त्या काळी लोक मांसभक्षणी करायचे मग सुद्धा ते त्याच्यामध्ये दे आहुती द्यायला लागले त्याला पशुयज्ञ म्हणतात त्या पशुयज्ञाचं एक महत्त्वाचं गोष्ट सांगितली पाहिजे म्हणजे पशूचं करायचं करायचे म्हणजे त्याला कमीत कमी त्रास होईल अशा रीतीने त्याचा त्याला मारायचं त्यानंतर शमिता नावाचा एक ऋत्विक त्याचं डिसेक्शन करायचं तो कसं ते उघडायचं कसले कुठले अवयव काढायचे नंतर हृदयाची आहुती कोणत्या देवतेला द्यायची यकृताची कोणत्या देवतेला द्यायची फुफ्फुसाची कशाला द्यायची असं सगळं सांगितलेलं आहे वपा म्हणजे आपल्या शरीरामध्ये स्किनच्या खाली एक ओमेंडम नावाचं आच्छादन किंवा असं लेअर असतो ते कसं काढायचं सा ते सांगितलं आहे या यजुर्वेदातल्या माहितीवरून आपल्याला काय कळतं मेडिकल सायन्स करेक्ट त्यांची ॲनाटॉमीचं ज्ञान करतं नाही का कारण हे सगळं नाहीतर त्यांना कळणार कसं तेव्हा पशुयज्ञ होते आणि नंतर सोमयज्ञसुद्धा होते ऋग्वेदाच्या वेळेला मी सोमयागाबद्दल फार बोलले नाही सोमाबद्दल पण सोम ही एक विशिष्ट वनस्पती आहे ठीक आहे फ्लाय अगॅरिक असं तिचं बॉटॅनिकल नेम आहे असं आपण म्हणतो कळणं अवघड आहे ना कारण काहीच आपल्याला कशाला सोम म्हणतात हे माहिती नाही त्याचा रस हा काहीसा उत्तेजक होता आणि तो रस सोमरस त्याचं जेव्हा लोक पान करायला लागले तेव्हा देवालाही द्यायला लागले आहुती म्हणून या यज्ञांना सोमयाग म्हणायचं आपण जे रामायण महाभारतांच्या गोष्टीत वाचतो ना अमक्यानी राजसूय केला तमक्याने अश्वमेध केला ज्योतिष्ठोम केला हे सगळे सोमयाग आहेत म्हणजे सोमयाग ही अत्यंत यज्ञ या संस्थेची प्र अगदी प्रगत कल्पना आहे असं म्हणायला हरकत नाही अतिशय कॉम्प्लिकेटेड असतं ह्याचं रिच्यु ह्याचं कर्मकांड इतकं की तुम्ही दर्भ ठेवता तेव्हा त्याची टोकं ईशान्येला करायची का नैऋत्येला याच्यावरनंसुद्धा चर्चा करता म्हणजे प्रत्येक गोष्ट ही तशीच व्हायला पाहिजे हे महत्त्वाचं पण आत्ता मी म्हटलं तसं हे त्या काळात ठीक होतं कारण वर्ग समाजातला बराच मोठा वर्ग यज्ञ करत होता इतरांना काय नाही का इतरांना त्याचं काय घेणं देणं होतं आणि म्हणून यजुर्वेद हळूहळू मागे पडला आता तर यजुर्वेद कोणी म्हणजे अभ्यासाच्यासाठी वाचतात तेवढंच पण जसे ऋग्वेदी ब्राह्मण आहेत तू म्हणला ते बरोबर आहे गोत्र आणि वेदाच्या नुसार यजुर्वेदी ब्राह्मण असतात पण फार कमी त्या मनाने बरोबर जर आपण काळ बघितला या वेदांचा तर असं कधी आढळून येतं का की ऋग्वेद खूप आधी आणि त्याच्या खूप काळानंतर यजुर्वेद आणि सोमवेद आले किंवा ते एकाच वेळेला अस्तित्वात होते वेगवेगळ्या ठिकाणी असं काही आता काय आहे माहिती आहे का मी तुला सांगितलं तसं सा, की यज्ञात वापरले जाणारे गद्यमंतर म्हणजे यजूस बरोबर आणि जर यज्ञ हा आपल्याला ऋग्वेदात दिसतो कारण एक संपूर्ण मंडळ जर सोमरसालं आहे तर सोमयाग होतच होता म्हणजे यज्ञ होतच होता म्हणजे त्याच वेळेला ह्या मंत्रांना स्थान होतं पण मग ते ऋग्वेदात घालता येत नाही म्हणून हळूहळू कोणीतरी कोणीतरी ते बाजूला काढायला लागले वैषमपायनं किंवा वाजसने संहिता म्हणतो आपण त्या लोकांनी हे काम सुरू केलं तैतिरीय ते याज्ञवल्क्य याशी बरीच नावं येतात की ज्यांनी यजुर्वेद संहितेचं संकलन करायला सुरुवात केली आता ऋग्वेदसुद्धा आपण पाहिलं तो काय एका दिवशी एका माणसाने लिहिलेला नाही आहे तसंच यजुर्वेदसुद्धा वेगवेगळ्या पातळीवर हे अश्वमेधाचे मंत्र हे आणि कसले मंत्र असं सुरू झालं आणि कधीतरी त्यांचंही संकलन होऊन एकत्रीकरण झालं तर तई असं साधारण लक्षात येतं की यजुर्वेद हे बऱ्यापैकी कर्मकांडाबद्दल सांगतं तर तसंच सामवेदाबद्दल तुम्ही काय सांगू शकाल त्याच्यामध्ये नक्की काय आढळतं मी आधी सुरुवातीला सांगितलं तसं यजुर्वेद आणि सामवेद हे फक्त यज्ञाला वाहिलेले आहेत बरोबर आहे त्याच्यात तुम्हाला वेगळं काही तत्वज्ञान वेगळं सायन्स आपण जसं ऋग्वेदात पाहिलं किंवा स्त्रियांची जागा म्हणजे स्थान आणि भूमिका किंवा इतर काही गोष्टी या सापडणार नाही फक्त कर्मकांडाबद्दल आहे ठीक आहे असं असल्यामुळे यजुर्वेदाचं स्वरूप तुला आता साधारण कळलं कोणत्या यज्ञामध्ये काय मंत्र वापरायचे ते तिथे दिलेलं आहे मग सामवेदाच्यात वेगळं काय आहे तर वेगळं असं आहे की साम हा शब्द त्याच्यासाठी आधी आपण पाहिला पाहिजे पहिली साम हे एका विशिष्ट प्रकारे गायलेल्या रुचेचं नाव आहे एवढं आत्ता लक्षात घेऊया सामवेद हा फक्त आणि फक्त मुद्दाम दोन दोनदा सांगते सामवेद हा फक्त सोमयागांमध्ये वापरला जातो म्हणजे यजुर्वेद ॲटलिस्ट इष्टी पशुयज्ञ पाकयज्ञ सगळीकडे होता सामवेद किती ॲडव्हान्स झालं पहा फक्त सोमयागात म्हणजे जो सर्वात वरच्या दर्जाचा यज्ञ आहे फक्त त्यात सो सामवेद वापरला जातो मग आता हे साम काय आहे आणि लक्षात घ्यायला हवं की जर सामवेद फक्त य सोमयागात वापरला जात असेल तर ह्याचा अर्थ तो हळूहळू डेव्हलप झाला कारण सोमयाग ही यज्ञाची अंतिम पायरी आहे त्याच्या पलीकडे काही नाहीच आहे म्हणजे यज्ञसंस्था जेव्हा सर्वात जास्ती प्रगत झाली तेव्हाच सामगाद आलं असं आपण म्हणू शकतो पण ॲट द सेम टाईम मला हेही सांगू दे की ऋग्वेदातच एक ऋषी एका पक्षाचं वर्णन चाललं आहे मी सांगितलं तसं निसर्गाचं वर्णन आहे पावसाचं आहे चंद्राचं आहे चांदण्यांचं आहे तसं एका पक्षाचं वर्णन करताना ऋषी म्हणतात उद्गाते व शकुने सामगायसी हे शकुनी म्हणजे पक्षा उद्गाता जसं सामगात करतो उंच स्वरात चढत जाऊन तसं तू गातो आहेस उद्गाता हा सामवेदाचा ऋत्वेज गाता आणि उत म्हणजे वरच्या पट्टीत छान गाणारा तो उद्गाता म्हणजे ऋग्वेदाच्या काळीसुद्धा सामगान होतंच नाही का फक्त इतकं ते कॉम्प्लिकेटेड किंवा असं पक्क झालेलं नव्हतं इनफॅक्ट एक दोन सामांची सुद्धा ऋग्वेदात येतात यजुर्वेदात तर येतातच येतात आता हे साम काय आहे खूप छान आहे ते सगळं बरं का एक लक्षात घे जसं यजुर्वेदाला मंत्रच नाही आहेत म्हणजे जशा ऋग्वेदात रुचा आहेत तशा यजुर्वेदात रुचा नाही आहेत पण सामवेद संहितेमध्ये ऋचा आहेत ठीक आहे आणि त्या रुचांमधल्या शहात्तर रुचा सोडल्या तर बाकी सगळ्याच्या सगळ्या ऋग्वेदातल्या आहेत याचा अर्थ असाही होतो की त्या शहात्तर रुचाही ऋग्वेदातल्याच असतील पण नंतरच्या परंपरेत किंवा आपण ते बाष्कल वगैरे बघितलं ना त्या प्रकारच्या संहितांमध्ये त्या असतील एनिवे anyway, तर तिथे रुचा आहे मग ह्या रुचांना साम म्हणायचं का तर अजिबात नाही रुचा हे शास्त्रीय संगीताचं साधारण सर्वांनाच थोडंफार ज्ञान असतं म्हणून सांगते एक चीज असते त्या चीज व चिजेवर आपण एखादा राग बसवतो म्हणजे समजा कोयलिया बोले अंबुवा की दारपर ह्याच्यावर मी मनात आलं तर मालकंस बसवीन किंवा आणि काय हंसध्वनी बसवीन किंवा शंकरा बसवीन काहीतरी वेगळे वेगळे मला प्रकार करता येतात तसं सामवेद काय करतं एक रुचा घेतं त्याच्यावर वेगळं वेगळं साम बसवतं पहिली सामवेदातली रुचा आहे अग्न ही वीत आहे आता ह्या रुचेवर म्हणजे तुम्हाला यादी दिलेली आहे अनुक्रमणिका त्याप्रमाणे गौतमस्य बर्हिषम म्हणजे गौतम रुची ऋषींनी रचलेलं बर्हिष नावं साम म्हणू शकता किंवा कश्यपस्य विंकम म्हणू शकता म्हणजे कश्यप ऋषीचं विंक तुमचा चॉईस आहे लक्षात आलं म्हणजे शास्त्रीय संगीत आणि ऋचा आणि साम हे अगदी समांतर जातात आता तुला वाटेल की गातात आता मी ऋग्वेदाच्या वेळेला पठण करणे असा शब्द वापरला कधी ऋग्वेद गायला असं म्हटलं नाही पण साम हे नेसेसरली गायलं जातं कसं तेही सांगते ऋग्वेदाचं <coughs> पठण ऐकलंस ते जे ऋग्वेदी ब्राह्मण असतात ते असा असा हात करतात म्हणजे अग्निमिळे पुरो वगैरे हो। असं म्हणतात त्याला तीन स्वर असतात स्वर म्हणजे अ ई नाही त्यांना उदात्त अनुदात्त आणि स्वरित ॲक्सेंटवरून जोर कुठे देतात त्याच्यावर ते स्वर असतात याच्या उलट सामवेदामध्ये सामाला साती स्वर आहेत आणि कोणते सारेगम पदनीचा म्हणजे आश्चर्य वाटेल आपल्याला अर्थात सामवेत काही सारेगम म्हणत नाही म्हणजे त्यांचे जी काही टर्मिनॉलॉजी आहे ती वेगळी आहे य सामगानाम प्रथम हा सवेणूर हा सामग ज्याला पहिला स्वर म्हणतात तो वेणूवर म्हणजे बासरीवरचा म आहे मध्यमा स्वरा हा। आणि वेणूचाच सगळीकडे संदर्भ का देतात कारण आजही आपल्याकडे असं म्हटलं जातं की सर्वात शुद्ध स्वर लावतो लागतो तो वेणूवर लागतो बासरीवर लागतो म्हणजे सामवेदात मला आश्चर्य असं वाटतं की एवढं जग प्रगत झालं काय काय म्हणजे ॲकुस्टिक सायन्स ध्वनीशास्त्र स्वरशास्त्र तरी सातच स्वर आहेत आता आपल्याकडे बरोबर आहे ना आणि मग हे सामवेदी लोकांना कसं कळलं म्हणजे सामवेदी म्हणून नाही पण वेदकालीन लोकांना हे ज्ञान कसं झालं मला आठवतं आपण शाळेमध्ये तो काटा घेऊन त्याचे कंपनं किती त्याच्यावरनं काय काय करायचो यांच्याकडे काय होतं आणि ह्यांना कसं ते सापडलं आणि नावं सुद्धा आपली कशी छान आहेत पहा मध्यम हा म आहे म्हणजे म हा मध्यम आहे म्हणजे त्याच्या इकडे तीन इकडे तीन पंचम हा पाचवा आहे आपण षड्ज ज म्हणतो <coughs> तेव्हा अर्थसुद्धा लक्षात घेत नाही षट म्हणजे किती सहा आणि ज म्हणजे जन्मणारा सहा स्वरांच्यातून जन्म म्हणजे त्यांची कशी सांगड घातली आहे ते पहा नावंसुद्धा अन्वर्थक आहेत आणि सामं तर इतकी सुंदर आहेत की काय सांगू बरीच सामं आहेत मी जास्त बोलणार नाही पण मी आता सांगितलं ना कश्यपस्य बर्हिषम म्हणजे कश्यपानी रचलेलं बर्श हे साम आपल्याकडे कसं असतं आता मिया की तोडी मिया म्हणजे तानसेन पण आपण केलं कुणी त्याच्यावरनं मग नंतर राग पण सांगतो तसेच तशीच नावं सामवेदात वेदात येतात किंवा एक मधुश्चुन निधन म्हणून येतं निधन म्हणजे शेवटचा भाग त्याच्याबद्दल तर मला बोलायचंच आहे आणि मधुश्च्युत असा ज्या सामाचा शेवट आहे त्याला ते म्हणायचं एका सामामध्ये एक स्वर वापरला जात नाही मग आपल्याकडे जसं म्हणतात कोमल ऋषभासावरे म्हणजे त्याच्यात तो खास स्वर आलेला आहे तशीसुद्धा याचा अर्थ त्यांनी प्रत्येक रागच म्हणेन मी त्याला आता साम म्हणण्यापेक्षा आणि त्याचा किती खोलवर अभ्यास केला भारतीय संगीत आज सुद्धा इतकं प्रगत आहे त्याची पाळंमुळं तुम्हाला सामवेदात दिसतात म्हणजे एवढी लाखो करोडो गाणी बनली वेगवेगळ्या वे 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 भाषेत वेगवेगळ्या वे 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 प्रांतात तरी पण स्वर तेच आहेत एवढ्या वर्षांपूर्वी जे रचले गेले अगदी बरोबर आहे आणि दुसरी एक गोष्ट मी तुला मगाशी सांगितलं की यजुर्वेदाच्या संहितेला तसं अर्थ नाही आहे कारण रुचा नाही आहेत सामवेदाची संहिता आहे ते आपलं आपण गाण्याच्या क्लासची वही असते ना तेवढ्या पुरते त्या रुचा आहेत पण त्यांच्याकडे दोन वेगळे ग्रंथ आहेत सामवेदातच आणि त्याला संहितेपेक्षाही जास्त महत्त्व आहे एकाचं नाव आहे त्याला गानग्रंथच म्हणतात ग्रामेगेय गानं आणि आरण्य गानं अर्थ तुम्हाला कळेल गावात म्हणायचे राग वेगळे दूरवर जाऊन म्हणायचे असं काहीतरी त्यांच्या मनात ज्या कल्पना होत्या दोन स्वतंत्र भाग केले आणि ह्या गाण्यांवर सामांवर रुचा असते ना त्यांची सामवेदाची त्याचे तुकडे करून कारण तुला माहिती गाता आहे गाताना आपण जसं आहे तसं म्हणत नाही मग त्याला फाटे फुटे फुटतात मग एखादा अक्षर हा हा असं कोणीतरी एक्स्ट्रॉ घालतं असंही काहीतरी होत राहतं आणि प्रत्येक त्या अक्षरावर त्यांच्या वेगळ्या खुणा आहेत कोणी लोक आकडे लिहितात म्हणजे कोणी लोकं म्हणजे एका शाखेचे लोक कोणी लोक कख वगैरे असं लिहितात म्हणजे ज्याला तुम्ही आज समजता की काय वेस्टर्न म्युझिकनी आम्हाला नोटेशन शिकवली सॉरी ही वेस्टर्न म्युझिकनी शिकवलेली नाही आहेत ही सामवेदानी शिकवली आहेत ती लिखित स्वरूपात आपल्याकडे उपलब्ध आहेत पुन्हा माझं नेहमीच दुःख आपल्याला माहीत नाही की आपली परंपरा केवढी मोठी आहे हे आपल्याला माहीत नाही तर हे गानग्रंथ ग्रंथ सामवेद संहितेपेक्षाही फार मोठे आहेत ताई जसं मग अशी आपण बघितलं यजुर्वेदामध्ये शाखा असतात तसंच आपल्याला सामवेदात पण आढळतं का हो सामवेदात पण तीन मंजे। एकाचा नावे शाखा असतात आहेत म्हणजे एकाचं नाव आहे कौथुम दुसऱ्याचं आहे राणायनीय या दोन्ही शाखा महाराष्ट्र आणि गुजरात इथे जास्ती आढळतात याचा अर्थ इतर तर नाहीत असं नाही पण मोठ्या प्रमाणावर इथे आढळतात आणि तिसरी शाखा आहे जैमिनीय हे नाव आठवत असेल तर जास्ती करून दक्षिणेमध्ये असतं जैमिनी हे नाव आणि सुद्धा जैमिनीय शाखेचं सामगान हे वेगळं आहे ज्याच्यापासून कर्नाटक म्युझिक ज्याला आपण म्हणतो ते आलेलं आहे त्याच्यामध्ये एक विशिष्ट कंप असतो पहा हो हां तो तो कंप या जैमिनीय सामगानाला असतो एक गंमत म्हणून सांगते मी माझ्या पी एच डीच्या अभ्यासासाठी दक्षिण भारतातल्या वेदपाठ शाळांमध्ये जाऊन रेकॉर्डिंग्स केली होती कुंभकोणमच्या वेदपाठ शाळेत मी असं पाहिलं मी आता ही गोष्ट सांगते पंच्याहत्तर वगैरे सालची म्हणजे खूप वर्ष झाली त्याला जवळजवळ पन्नास वर्षं झाली पहाटे चार वाजता मला यायला सांगितलं होतं तिथे अतिशय छोट्या मुलांचं उपनयनं करतात पाच सहा अशाही वर्गात त्यांचं उपनयन करतात त्या सगळ्या मुलांना पाणी गार असतं ना तलावाचं म्हणजे कुंड असतं तिथे त्या कुंडात उभं करतात आणि त्यांना सामगान शिकवतात मग त्यांच्या आवाजाला तो थंडीनी कंप येतो म्हणजे ते अग्न आयाही वीत ये असं म्हणूच शकत नाही अग्न असं म्हणायला लागतात आणि जैमिनीय सामगान ह्या प्रकारे होतं एखाद्या वेळेला ॲब्सेंट हवा असेल तर त्यांचे जे गुरु होते हे मी डोळ्यांनी पाहिले आणि मला अतिशय आवडलं म्हणून सांगते त्यांचे गुरु त्यांची शिखा शेंडी धरायचे आणि अशी खटकन ओढायचे मग तो अ असं करायचं हे मी नंतर कुठे पाहिलं माहिती आहे यू विल नॉट बिलीव शंकराभरणम नावाचा एक सिनेमा आला होता शास्त्रीय संगीतावरचा होता त्याच्यामध्ये हीच पद्धत वापरून शंकर शास्त्री आपल्या मुलीला कर्नाटक संगीत शिकवता आश्चर्य असं वाटलं की मला सारखं काय आवडतं बघायला कि वेदाची परंपरा आज सुद्धा चालू आहे आणि विशेष म्हणजे किती क्रिएटिव्ह पद्धतीने क्रिएटिव्ह पद्धतीने की म्हणजे आपल्याला खोटं वाटेल असं आणि ती मुलं शिकतात एकदा तो आवाजात कंप आला आज सुद्धा पहा कर्नाटक संगीत गाणारे जे लोक असतात त्यांचा आवाज आसा आसा असा असा असतो असा सरळ वर खाली जात नाही तेव्हा असतात खूप व्हेरिएशन्स असतात तरी मूळ स्वर सोडत नाही हे फार महत्वाचं बरं साम गायन जे म्हणतो ते सलग असतं का त्यात काही भाग असतात ते सलग असतं पण त्याच्यात भाग असतात मी मग अशी सांगितलं की सामवेदाचा जो ऋत्विक असतो त्याला आपण उद्गाता असं म्हणतो उद्गाता उद्गाता म्हणजे गाणारा तो मुख्य मग त्याच्यानंतर प्रस्तोता प्रतिहरता आणि सुब्रमण्य असे त्याचे तीन असिस्टंट्स असतात आजसुद्धा ज्या वेळेला भीमसेन जोशी गायला बसायचे तेव्हा तंबोऱ्यावर साथ द्यायला एक पेटीवर साथ द्यायला दुसरं असे असतात की नाही त्यांच्यासाठी oh. तसेच याचेही असायचे आणखी एक खूप छान गोष्ट म्हणजे उद्गतेची पत्नी घरातल्या काही स्त्रिया आणि इतर लोक हे मागे बसून खूप छान आहे बरं हे मागे बसून त्याला साथ द्यायचे म्हणजे कोरस कधी म्हणायचं कुणी काय म्हणायचं हे ठरलेलं असायचं प्रॅक्टिस कारण कुठलीही गोष्ट तुम्ही रियाज केल्याशिवाय तुम्हाला म्हणता येत नाही आता ह्या सामाचे पाच भाग असतात संस्कृतमध्ये भक्ती या शब्दाचा आणखीन एक अर्थ असा आहे की विभाग आणि ह्याला पंचविधा भक्ती असं म्हणतात सामाची पैकी पहिला जो असतो तो उद्गाता एकटा म्हणतो हा विभाग नाही आहे पण आधीच आहे त्याला हिंकार म्हणायचं हिं असा थोडक्यात आताचे गायक तंबोऱ्यावर तार छेडून जेव्हा षड्ज लावतात आणि आपली आपली पट्टी जुळवून घेतात तसाच प्रकार इथे आहे मग उद्गाता सगळं पुढे सुरू करणार त्याच्या आधी एक प्रस्तोता म्हटलं मी तर हा प्र त्या प्रत्येक सामाचे असे भाग गानग्रंथामध्ये दिसतात तुम्हाला की हा प्रस्ताव हे उद्गीथं हा प्रतिहार आणि हे निधनं वगैरे 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 तर प्रस्तोता जो भाग म्हणतो त्याला काय म्हणायचं प्रस्ताव तो सुरुवातीचा भाग आहे मग काय जे त्याला सांगितलं असेल अंतरा नंतर काय आपण म्हणतो ना त्या प्रकारचे हे भाग असतात परत बघ आजसुद्धा तुम्हाला एखाद्या गोष्टीची सुरुवात करायची असते तेव्हा काय होतं अमुकतमुक माणसांनी लोकसभेमध्ये याचा प्रस्ताव मांडला प्रस्ताव याचा शब्दशः अर्थ स्तुती करण्याचा पहिला भाग किंवा सामगानाचा पहिला भाग लोकसभेत मांडलेल्या बिलाचा काहीही याच्याशी संबंध नाही पण सामवेदाच्या त्या संस्कारांमुळे आपण ह्याला प्रस्ताव म्हणतो मग उद्गाता येतो तो उद्गी इथं म्हणतो तो महत्त्वाचा भाग मोठा भाग उद्गी इथं झाला प्रत्य प्रतिहर्ता येतो तोही म्हणतो सुब्रमण्याला फारसं काम नसतं पण तो त्याचा भाग म्हणतो आणि मग सगळे मिळून निधन नावाचा एक प्रकार असतो निधन म्हणजे कोरस मी म्हटलं तसं आधी उद्गाता प्रस्ता प्रस्तोता प्रतिहर्ता सुब्रमण्य असं झालं की शेवटचा भाग सगळ्यांनी कोरसमध्ये गायचा त्याचं नाव होतं निधन आणि तो शेवटचा भाग आहे म्हणून आजसुद्धा अमक्या तमक्याचं दुःख निधन झालं असं आपण म्हणतो निधनाला मृत्यू हा अर्थ कुठे आहे कुठे शब्दशहा पाहायला गेला तर धन हाच एक अर्थ आपल्याला दिसतो निधन हा शब्द सामवेदाचा शेवट म्हणून इथे येतो लक्षात आलं म्हणजे साध्या सामगानाचे तुझ्या भाषेवर आज पडसाद उमटतात कारण तुझ्या मनात सुद्धा ते असतात आता एक विचार आला माझ्या मनात गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे वेदा नाम तर याच्या मागची काय नक्की अगदी ना तर तसा सामवेद काही ऋग्वेदापेक्षा श्रेष्ठ आहे असं मी म्हणत नाही आहे कारण ऋग्वेदातल्या काही मंत्रांचं गान करणारा सामवेद आहे म्हणजे कोणालाही विचारशील तर ऋग्वेद सर्वश्रेष्ठ असं होतं पण श्रीकृष्णाचं आणि संगीताचं एक वेगळं नातं आहे नक्कीच बरोबर आहे त्याच्या हातात मी नेहमी म्हणते तसं कृष्णाची कुठलीही मूर्ती पहा मोरपीस नसेल सत्यभामा राधा कोणी नसतील पण हातातली बासरी कधी सुटत नाही आणि म्हणून कृष्णाला श्रीकृष्णाला जर का सामवेद आवडत असेल तर ते कनेक्शन फक्त संगीताचं आहे असं मला वाटतं वृंदावनी वेणू कवना सवयी वाजे करेक्ट वेणू वाजे गोवर्धन कुठेही म्हणजे श्रीकृष्ण आणि बासरी हे वेगळे होऊच शकत नाही आणि म्हणून संगीतासाठी त्यांनी ते म्हटलंय पण तू आत्ता विचारलंस म्हणून माझ्या मनात आणखीन एक गंमत आली सामवेदाला पुढे पुढे अगदीच महत्त्व नव्हतं अगदीच महत्त्व नव्हतं म्हणजे काय माहिती आहे का? काय पाहिलं आपण सामवेद कधी वापरतात सोमया करायचा असेल तेव्हा किती लोक आधी यज्ञ करत होते समजा समाजातले दहा टक्के लोक यज्ञ करत होते त्या त्या दहा टक्क्यातले तीन चार टक्के कदाचित सोमयाग करत असतील कारण खर्चाचं काम होतं अश्वमेध राजसूय हे फक्त राजेच करायचे बरोबर आहे मग सोमयागाचं प्रमाण कमी झाल्यावर सामवेदाचं प्रमाण कमी झालं समाजातलं किंवा स्थान म्हणेन मी आणि तू मगाशी जो प्रश्न विचारलास की सामवेदी लोक दिसत नाहीत ते तेव्हासुद्धा दुर्मिळ झाले कारण ते गाणं अवघड आहे बरं एक वेळ ऋग्वेद पठण शिकता येतं वेद म्हणणं हे तितकंच अवघड नाही आहे आता सगळेजणं म्हणजे स्त्री पुरुषांना स आता ऋग्वेदाचं सस्वर अध्ययन करू देतात आणि ते चांगलंच चा। आहे कोणत्याही वर्णाच्या जातीच्या धर्माच्या त्याला काहीही बंधन नाही आपला धर्म हा नेहमीच अत्यंत उदारमतवादी आहे बरोबर पण त्या काळी सोमयात जसजसे कमी व्हायला लागले तसतसे सामवेदी कोणी जा शिकेच ना ज्या प्रोफेशनला काही पुढे किंमत नाही तो कोण शिकणार आणि म्हणून पुढच्या पुढच्या वैदिक ग्रंथात असं सांगितलं आहे की जोपर्यंत यजमानाला सोमवल्ली मिळत नाही आणि उत्तम सामगान करणारा उद्गाता मिळत नाही तोपर्यंत त्यांनी संकल्प सोडू नये म्हणजे सामगान करणारी माणसं सा त्याच काळात दुर्मिळ झाली होती हे मला मुख्य सांगायचं म्हणजे इंग्रजी जे म्हणतो आपण प्रिझर्व पॅरेश लूज इट हो। त्यातला हा प्रकार झाला अगदी त्यातला प्रकार झाला हा म्हणजे त्याला मेडिकल लँग्वेजमध्ये आपण डिसयूज अॅट्रोपी म्हणतो एखादी गोष्ट वापरे अशी झाली वापरला नाही की तो करेक्ट तसंच होतं हे डिस युज पण एक बघाच्या ह्याच्यातली आणखीन एक गंमत सांगते भाषेवर आणि मी भाषेवर का बोलतीये जास्त की गाण्यातलं तर ज्याला शास्त्रीय संगीत येतं त्याला हे कळेलच कळेल तू कधी असा शब्द ऐकलायस की त्या मोबाईलचं सध्या अगदी स्तोम माजलं आहे स्तोम माजणे असं आपल्याकडे एक वाक्प्रचार आहे म्हणजे काय स्तोम माजणे म्हणजे ज्याला खरं एवढीशी सुद्धा किंमत नाही त्याचा एवढा गवगवा करणे बरोबर आहे आता हे का आलं आणि याचा सामवेदाशी संबंध काय समज तीन रुच्या आहेत एक दोन आणि तीन त्याच्यावर मला सामगान करायचं आहे कसं करतात बघा आता हे त्या गानग्रंथात ग्रंथात दिलेलं आहे म्हणजे की याचा मला पंचदश स्तोम करायचे, आहे पंचदश म्हणजे पंधरा आणि रुचा तर आहे तीनच मग मी पहिल्यांदा ह्याच्यात पहिल्या पर्यायामध्ये काय करीन एक दोन तीन आणि मग चार पाच यातलेच दोनदा करायचे पुढच्या स्तोमामध्ये पर्यायामध्ये काय करीन एक दोन तीन आणि मधली जी रुचा आहे त्याचं दोनदा म्हणजे पुन्हा पाच आणि शेवटी एक दोन तीन आणि ही दोनदा म्हणजे पाच म्हणजे तीन रुचांपासनं तू पंचदश स्तोम केलास तसा एकविंशती म्हणजे एकवीस करता येतो बत्तीस करता येतो तुम्ही जे म्हणाल ते करता येतं जसं रुद्राच्या बाबतीत असतं रुद्रयाग हा लघुरुद्र अतिरुद्र बरोबर आहे तसंच हे झालं पण ते तरी शब्द आपण वापरत नाही स्तोम माजवणे हे अगदी सर्रास वापरलं जातं मराठीमध्ये म्हणजे सामवेदाचा आज सुद्धा जनमानसावर केवढा आहे हे तुम्हाला कळेल थोडक्यात त्या आपल्या सर्वांच्या डीएनए मध्ये रुजले अगदी अगदी आणि विशेषत संगीत हा प्रत्येक भारतीयाचा आत्मा असतो आपल्याकडे प्रत्येकाला गातायेत काही नाही तर हिंदी सिनेमातलं संगीत काही नाही तर पहिली दुसरीतल्या देवा तुझं की ती ही कविता म्हणा पण प्रत्येकजण गाऊ शकतो बरोबर आहे हा ताल हे गाणं तुमच्या अंगात भिनलं आहे कारण सामवेद स्वत सामवेद नाहीसा झाला म्हणजे ते सामवेदी ब्राह्मण कमी झाले तरीसुद्धा ती गानाची परंपरा राहिलेली आहे आणि म्हणून ते फार महत्त्वाचं आहे ताई आत्ता तुम्ही जो उल्लेख केला सूर आणि ताल याचा याच्यावरनं आता लक्षात आलं की आत्ताची जी रागदारी आहे ती तेव्हा प्रचलित नव्हती पण तेव्हा पण स्वर होते तर ताल याच्यामध्ये पण काही असे प्रकार होते का तेव्हा अगदी अगदी बरोबर आहे कारण कुठलंही गाणं सस्वर किंवा सुस्वर म्हणायचं असेल तर ताल किंवा ज्याला लय म्हणू आपण ती तुम्ही पकडलीच पाहिजे मग ती कशी पकडायचे हे लोक एक फार छान शब्द आहे बरं का पण त्याच्या आधी थोड्या बाजूच्या गोष्टी सांगते सामगान हे नेहमी वाद्यांच्या संगतीत व्हायचं असं एकटा माणूस नुसतं म्हणायचा नाही त्याच्या जोडीला विणा असायची तंत्री वीना, तंत्री वीणा म्हणजे तंत्री म्हणजे तार ती असायची नंतर अलाबू विणा म्हणजे भोपळा त्याच्यापासून बनवलेली वीणा असायची अशा बऱ्याच विणांचे प्रकार आहेत आणि मी मग अशी सांगितलं ना य की उद्गा त्याच्या घरची मंडळी किंवा त्या बायका हा ते सगळ्याजणी बसून त्या विणा वाजवायच्या सहज जाता जाता गंमत सांगते आपल्याला कल्पना नसते पण ऋग्वे म्हणजे वैदिक वाङ्मयामध्ये कितीतरी वाद्यांचे उल्लेख येतात उदाहरणार्थ एक वाण नावाचा शब्द यजुर्वेदामध्ये येतो वाणा असं त्या वाद्याचं नाव आहे काय असेल वाणाचा अर्थ वाण वाणा हा भवति शतत भवती शततंतुर म्हणजे शंभर तारा म्हणजे ज्याला आता तुम्ही संतूर म्हणता त्याचा उल्लेख वाण या नावानी इथे केलेला आहे किंवा आणखीन एक त्याच्याहून ग्रेट गोष्ट म्हणजे वेगळ्या अर्थाने पण स्वरमंडल हा शब्द वैदिक वाङ्मयात आहे नंतर मेवात घराण्याचे सगळे लोक किंवा इवन किशोरीताई वगैरे सगळे स्वरमंडल घेऊन गातात जसराज पंडित जसराज वगैरे हा शब्द आता नेमका आपल्याला माहिती नाही की त्यांचं स्वरमंडल कसं होतं पण हे सुद्धा तिथे आलेलं आहे अशी सगळी वाद्य मागे असायची हा उद्गाता असा वरती आसंदी म्हणतात म्हणजे उच्चासनावर बसायचा ती औदुंबराची असायची कारण औदुंबर हे औषधी झाड आहे उदुंबर हे म्हणून आणि बाजूला हे सगळे छोट्या छोट्या आसनांवर आणि त्या वेळेला मग ताल कसा द्यायचे आजसुद्धा जर का कोणी छोटा मुलगा मुलगी गाण्याच्या गाणं शिकायला गेले तर त्यांना कसं शिकवतात मांडीवर असं था थाप मारून उलटं पुलटं असं था शिकवतात बरोबर हेच हीच गोष्ट सामवेदामध्ये सुद्धा केलेली आहे आणि त्यांनी तेव्हा कसं सांगितलं की ताल असा द्यायचा आणि हे स्वर कसे करायचे तर त्याच्यासाठी वेगळा त्यांनी शब्द वापरलाय गात्रविणा गात्र, गात्र म्हणजे काय लिम्स आपले हात आणि गात्रविणा म्हणजे काय तर तुम्हाला समजा आता मध्यम स्वर लावायचा आहे तर उजव्या हाताचा अंगठा हा सगळीकडे बोटाची पेरं असतात ना त्यांच्या जागा ठरलेल्या आहेत आता मला काही त्या सगळ्या माहिती नाही आहेत पण इथे ठेवला समजा तर तो मध्यम झाला तिथे ठेवला तर तो निषाद झाला इथे ठेवला तर तो कोमल रिषभ झाला म्हणजे अशा प्रकारे त्यांनी स्वर हाताने दाखवायची पद्धतही ठेवली होती त्याला ते गात्रविणा म्हणायचे आणि थापट्या मारून ते हे करत असत सा। तालसुद्धा सांभाळत असत सा। आत्ता गायक जी जी पथ्य पाळतो ती ती पथ्य तेव्हाही पाळली जायची म्हणजे असं की उद्गात्यानी आणि त्याचे जे तीन सहाय्यक आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारे आवाजावर परिणाम होईल असं अन्न खायचं नाही आता कोणी कोणी म्हणतं ना मी तळकट खाल्लं आहे आता माझा आवाज नाही लागणार मी दही खाल्लं आहे मला बरं नाही वाटणार तसं जे आपण बोलतो तसं सामवेदात काय खा काय खाऊ नका लिहिलं नाही आहे पण स्वर्य अन्न खावं स्वर्य म्हणजे स्वर लावायला योग्य असं अन्न खावं असं दिलं आहे म्हणजे गायनाचा इतका खोलवर विचार इतक्या प्राचीन काळी केलेला परत जगाच्या पाठीवर इतर कुठलाही देश नाही फक्त आपला भारत हे महत्वाचं खूप छान पण सूर बघितले ताल बघितले नृत्यातले काही प्रकार आढळतात का हा सामवेदात काही नाही कारण सामवेद हा जसं ऑडिओ आहे श्राव्य असं हे काव्य आहे आणि म्हणून श्राव्य करण्यासाठी काय काय करायचं ते सांगितलंय गंमत सांगू ॲक्च्युली सामवेद संफितेत सा नाही पण त्याच्या जोडीने म्हणजे इतर वैदिक ग्रंथ येतात त्याच्यात काय काय सांगितलं असेल त्यांनी सांगितलं की आणि हे आपण बघतो आता आताने आता नाही स्टेजवर एवढं कारण आताचं गाणं शास्त्रीय संगीत हे व्हिज्युअल झालं आहे फारसं म्हणजे जास्त व्हिज्युअल आहे म्हणून पूर्वी असं असायचं की एखादा शास्त्रीय गायक वेडेवाकडे तोंड करायचा असे असे हवेत हात न्यायचा हे सगळं व्हायचं त्यांनी सांगितलं की प्रसन्न मुखानी गावं शब्द चुकीच्या जागी तोडू नयेत हे किती महत्त्वाचं आहे वसंतराव देशपांडे एका त्यांच्या कार्यक्रमात सांगितलं होतं की नाव नावतरी कोरवा शिरावर त्या फोटोवर नाव तरी लिहा असं सांगे सांगणारं गाणं होतं तर तो माणूस असं तोडत होता की नाव तरी को रवा शिरावर म्हणजे लोकांना चुकीच्या गोष्टी रवा आणि शिरा ह्या गोष्टी त्या गाण्यात अभिप्रेत नाही आहेत तेव्हा शब्द कुठे तोडायचे हे तर तो सोड त्यांनी सांगितलं स्तोभ करू नका स्तोभ म्हणजे काय ते सांगते खूप लोकांना सवय असते की जे शब्द गाण्यात लिहिलेले नाहीत ते ॲडिशनल घुसवायचं आहे तसं करू नका आणि मला सर्वात आवडतं आणि ते महत्त्वाचं आहे ते म्हणजे निरंबू त्यांनी सांगितलं आहेत पण सगळे जवळपास बसलेले असतात ना तुमच्या तोंडातनं मला बोलायलाही संकोच होतो पण खूप लोकांची बोलताना थुंकी उडते आणि ते चांगलं दिसत नाही म्हणून उद्गा त्या आणि त्याच्या सहाय्यकांनी प्रयत्न केला पाहिजे की आपलं आपण गात असताना असं होणार नाही म्हणजे सभ्यतेच्या किंवा ज्याला एटिकेट्स म्हणतो त्यासुद्धा मर्यादा सामवेद तुम्हाला सांगतं आणि म्हणून मला असं वाटतं की भले सामवेदात तत्वज्ञान नसेल भले सामवेदाची संहिता ही ऋग्वेदातनं उचललेली असेल तरी सामवेदाने जे इतर काम केलं ते इतकं महत्त्वाचं आहे कारण ते आजसुद्धा घरोघरी गल्लोगल्ली चालूच आहे म्हणजे अगदी आपल्याला माहिती आहे हिंदी चित्रपट संगीत सृष्टीमध्ये सुद्धा शास्त्रीय संगीताचं ज्ञान असल्याशिवाय तुम्ही पुढेच जाऊ शकत नाही तेव्हा सामवेदाचं महत्व खूपच अनन्य साधारण आहे अगदी बरोबर आहे आत्ता मला आठवलं जेव्हा तुम्ही याचं वर्णन करत होतात लता एक लता था दिदींचं एक गाणं आहे नारद तुंबर करीती गायन करी शारदा वादन बरोबर तर आपलं सूर झाले ताल झाले जे आता आपण एंटरटेनमेंट एक म्हणतो तर त्याचा सुद्धा आपला मूळ गाभा तिथेच आढळतो आणि एवढा प्राचीन हो आणि खरं सांगू का सूर आणि ताल आणि आपला धर्म इथे मी रिलीजन या अर्थाने म्हणते ह्यांचं नातं फार जवळच आहे म्हणजे अगदी गणपती आले तरी तुम्ही पहिलं काय करता तर आरती करता नवविधा भक्ती म्हणून सांगितले नर्तनम कीर्तनम वगैरे वगैरे त्याच्यात सगळीकडे कीर्तन म्हणजे त्या तुम्ही जप करता तेव्हा सुद्धा तुम्ही काहीतरी म्हणत असता आरत्या तुम्ही वेड्यावाकड्या म्हणता का अजिबात नाही ताळ्या वाजवून ताल देता बरोबर आहे आणि त्याच वेळेला चालीवर वर खाली त्या आपल्याला कदाचित त्यातले स्वर माहीत नसतील मी आत्ता सहा म्हटला का ध म्हटला हे कळलं नसेल पण मी चुकीचा म्हटलं तर लगेच कळता तेव्हा हे सुद्धा महत्त्वाचं किंवा आणि मला नेहमी वाटतं बरं का कृष्ण सरस्वती आहेच इथे आपल्याजवळ आणि शंकर यांचं मला यांच्यापेक्षा या मूर्ती ज्यांनी घडवल्या संकल्पना ज्यांनी केल्या त्यांचं एक असं कौतुक वाटतं की प्राचीन काळापासून उपनिषदांमध्ये पहिल्यांदा तीन प्रकारची वाद्य येतात पहिल्याला म्हणतात तंत्री वाद्य तंत्री म्हणजे तार मग ती एक तारी असेल संतूर असेल शंभर तारांची तंबोरा असेल काही पण असेल व्हायलिन असेल काही असेल त्याला तार आहे सतार हे सुद्धा वाद्य तसंच आहे सेवा तंत्री वाद्य हे पहिलं ती आपली सरस्वती घेऊन बसते वीणा सरस्वतीच्या हाती आहे दुसरं आहे ततवाद्य तत, तत म्हणजे ज्या वाद्यावर ताणून बसवलेलं असतं कातडं थोडक्यात तालवाद्य हां ते शंकराकडे डमरू दिलेलं आहे हां म्हणजे एकाकडे तंत्रीवाद्य आहे दुसऱ्याकडे ततवाद्य आहे आणि श्रीकृष्णाकडे जी बासरी आहे त्याला म्हणतात सुशिर वाद्य सुशिर म्हणजे श पोटफोड्या शो आहे हां आणि ह्याचा अर्थ भोकातून हवा घालून वाजवलेलं वाद्य मती ती बासरी असेल माउथऑर्गन असेल सनई असेल काही असेल एवढी वाद्य तीन प्रकारचीच असतात मला आजच्या इलेक्ट्रॉनिक्स वाद्यांबद्दल काही म्हणायचं नाही ते सिंथेसायझर वगैरे सगळी ती काही नॅचरल वाद्य नव्हेत असं पण तसं जर आपण कुठे मूळ जोडायला गेलं कितीही प्रकारचे आवाज करणारे वाद्य पण बनवले आधुनिक कम्प्युटरमधून तरी मला आत्ता सगळं म्हणतात त्याला सगळ्या तारा जुळत आहेत की बासरी हे हव्यानी उत्पन्न केलेली स्वर ध्वनी ध्वनी आहे डमरू हे अकौष्टिक आहे प्रेशर देऊन वाजवलेलं आणि नंतरचे तार आणि तुम्ही कितीही आता इमॅजिन केले की कि, कितीही नवीन वाद्य आली आता उदाहरणार्थ आत्ता जी आधुनिक एक मॅशअप झालेलं वाद्य आहे सितार आणि गिटारचं झिटार झालंय आता छोटी संकल्पना तीच राहिली आहे ते परत इथे पण तोच प्रश्न येतो की जो मूळ जो आहे गाभा तो परत आपला तिकडे सापडतो करेक्ट म्हणजे तुझ्या लक्षात येईल की आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपूर्वी जे सांगितलं ते आज सुद्धा सत्य आहे तेच सात स्वर आहेत तीन वाद्य आहेत त्यांना क्लॅरिओनेट म्हणा नाही तर बिगल बुगल काय बिगुल म्हणा काही म्हणा पण ते सुशीरच आहे त्याच्या पलीकडे तुम्ही जात नाही आणि म्हणून मला असं वाटतं की सामवेदातलं नुसतं सामगान किंवा सामवेदातली नुसती वाद्य नाही पण एकूणच आपलं सगळं वैदिक वाङ्मय हे स्थल कालातीत आहे म्हणजे स्थलाच्या आणि काळाच्या पलीकडे आहे जे आपल्याकडे सत्य आहे तेच उद्या कुठे इंग्लंड अमेरिकेत सुद्धा सत्यच आहे त्यांच्याकडेही सात आहे ते डोरे मी म्हणतील पण स्वर तेच आहेत आपले बरोबर आहे ना त्यांनी नाव काय दिलं हे मला त्याच्याशी काही महत्व नाही आहे त्याचं पण स्वर आपले उचलले वाद्य आपली उचलली हे सगळ्यात महत्वाचं मग कदाचित ह्याच अर्थाने जर श्रीकृष्णाने गीतेमध्ये अभिमानाने सांगितलं की वेदानाम सामवेदोस्मी देवानाम अस मी म्हणजे मी देवांच्यातला इंद्रय तर देवांच्यात इंद्राचं जे स्थान आहे तेच वेदांमध्ये सामवेदाला आहे असं कृष्णाने म्हटलं याचाच अर्थ कृष्णाला संगीतात किती रुची होती हे पहा एखादी गोष्ट कुठे उगमाला येते आणि ती कशी पसरते वेगवेगळ्या देशांमध्ये प्रांत संस्कृती भाषा आणि काळातीत काळात सुद्धा वेगळ्या वेगळ्या ऋग्वेदात सुद्धा ही वाद्य होती नंतर रामायण महाभारतात तर आहेच आहेत शंख वाजवायचे बघा अजून वाजवतात शंख पूजेच्या वेळेला ते तेसुद्धा वाद्यच आहे तेव्हा ही सगळी वाद्य हे सुद्धा सामवेदानी क्लॅरिफाय केलं पण ती मुळात तेवढीच तीन वाद्यं आहेत तेवढेच सात स्वर आहेत त्याच्यातून आपण यज्ञगान निर्माण केलं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि ते तिन्ही काळांच्या पलीकडे जातं हे त्याच्याहून महत्त्वाचं आहे आणि म्हणून तू म्हणतोस त्याच वाक्याने मी पण शेवट करीन की वेदानाम वेदा खूप छान आणि रंजक पद्धतीने तुम्ही हा विषय खूप अप्रतिमरित्या आम्हाला समजून सांगितलं ऋग्वेदात आपण बघितलं की कसं ज्ञान विज्ञान आणि तत्वज्ञान याची छान सांगड घातली आहे यजुर्वेदातून आपल्याला कळलं की कशी कर्मकांड रचलेली आहेत आणि सामवेदातून आपल्याला कळलं की नृत्य आणि गाणं कला ही कशी उदयाला आली संगीत संगीत हो तर आता मला पुढची उत्सुकता लागली आहे की अथर्व वेदामध्ये अजून काय दडलं असेल त्याविषयी मी बोलणारच आहे पण एक गंमत सांगते त्याआधी आप आत्तापर्यंत ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद या तीन वेदांबद्दल आपण थोडा परिचय करून घेतला गंमत अशी आहे की या तीन वेदांना त्रयी विद्या असं म्हणतात त्रयी म्हणजे तीन प्रकारचे आणि खूप परंपरा अशा आहेत उदाहरणार्थ कौटिल्याचं अर्थशास्त्र किंवा काही बौद्ध ग्रंथ जैन ग्रंथ हे अथर्व वेदाला वेद म्हणूनसुद्धा मान्यता देत नाहीत त्यांच्यामध्ये हे तीन वेद एका वेगळ्या ह्याचे आहेत पातळीवरचे आणि अथर्ववेद हा काहीसा दुसऱ्या पातळीवर जाणारा आहे मी त्याला खालच्या म्हणणार नाही वेगळा आहे तो आणि म्हणून अथर्ववेद बघायला आणखीनच मजा येईल आपल्याला नक्की आपण त्याच्याविषयी परत बोलूया नक्कीच आपण पुन्हा लवकरात लवकर भेटू आपल्या पुढच्या भागासाठी जे असेल अथर्व वेदावर तर मंडळी आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा पुढच्या भेटीत आपण सुचिता आपण बघणार आहोत अथर्ववेद या विषयाबद्दल तोपर्यंत बघत रहा राष्ट्रसेवक आमचा यूट्यूब चॅनल थँक्यू